मिरज एमआयडीसीमधील एचआर जगदीश आयन फाउंड्रीमध्ये चोरी करणाऱ्यांचा छडा कुपवाड पोलिसांनी लावला आहे. पोलिसांनी 3,80,000 मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी सुरेश कुंडलिक चौगुले वयवर्ष 39 राहणार मंगसुळी रोड बेडक, चंद्रमोहन बेहरा राहणार वयवर्ष 19 राहणार ईदगाह मैदान, प्रवीण खांडेकर राहणार ज्ञानगिरी वसाहत सावळी यांनी कुपवाड पोलिसांच्या डीबी पथकाने अटक केली. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली. यात सहभागी असणाऱ्या आणखी 2 परप्रांतीयांना लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे पोलीस उपनिरीक्षक अविनाश पाटील यांनी सांगितले. रन डायझर स्क्रॅप गुन्ह्यामध्ये वापरलेले वाहन पोलिसांनी जप्त केले आहे. याबाबत कारखान्याचे मालक प्रशांत अशोक माने यांनी फिर्याद दिली होती. कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये दिनांक 22 रोजी चोरीचा गुन्हा दाखल केलेला होता. सदरचा गुन्हा हा जगदीश फाउंड्रीमध्ये घडलेला होता. यामध्ये फाउंड्रीमधील स्क्रॅप मटेरियल जवळपास 2 टन वजनाचं चोरीला गेलेलं होतं. अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर डीबी पथक कुपवाड पोलीस ठाणे यांनी दिलेल्या सूचनेनुसार तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक सो गेडाम सर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाला सूचना देऊन तत्काळ गुन्हा उघडकीस 2 दिवसात आणलेला आहे. सदर गुन्ह्याच्या कामी आत्तापर्यंत 4 आरोपींना आम्ही अटक केलेला आहे. गुन्ह्यात चोरीला गेलेला सर्व मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेलं वाहन ट्रॅक्टर HMT ट्रॅक्टर हा जप्त करण्यात आलेला आहे. अन्य 2 आरोपी गुन्ह्यात सहभागी होता असं स्पष्ट झालेलं आहे. ते UP बिहारचे असल्याचं निष्पन्न होते आणि त्यांचा शोध सुरू आहे.